पालघर जिल्ह्यात कुपोषण ही गंभीर समस्या असून तो चिंतेचा विषय असल्याचं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमधल्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित महाशिबिराचं उद्घाटन राज्यपालांनी त्यावेळी ते बोलत होते येत्या पाच वर्षात पालघर जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हस्तक्षेप करून योग्य ती पावलं उचलण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं देशाची विकासाकडे वाटचाल सुरू असून समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या सुविधा पोहोचत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही असं ते म्हणाले देशात आणि राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजना तसंच आरक्षण हे कोणत्या एका समाजासाठी नसून ते संपूर्ण देशासाठी आहे देशाच्या विकासासाठी आदिवासी समाजाचा विकास आवश्यक असल्याचं ते म्हणाले यावेळी राज्यपालांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील तसंच पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते।